So hello friends, good morning. How are you? I hope you fit and fine, and I am also fit and fine. So welcome to my channel. So finally I am going to my home. आणि तुम्ही सर्वजण पुन्हा खुश असणार, है ना? मी जात आहे तर जात आहे. आज 2 दिवसासाठी आलेली होती आणि आता जात आहे. तर छान वाटलं. आणि ताईला ऍक्च्युली बरं नाही आहे, पण जावं लागणार. आता थोडंसं बरं वाटत आहे, त्यांनाच विचारून घेऊ. कसं वाटत आहे आता? बरं आहे, एकदम बरं आहे की बस? नाही, बरं आहे, बरं आहे. जेवण करत जा मस्त. जेवण नाही करत, टेन्शन खूप आहे त्यांना. आणि त्यांना मी आधीच सांगितलेलं आहे की जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आली तर टेन्शन नाही घ्यायचं, आपल्या मुर्शीलाही आलं तरी चालते. आणि सरकारी हॉस्पिटल आहे आपल्याजवळ मुर्शीचं, त्याच्यामध्ये माझा दादा फूड कॉन्ट्रॅक्टर आहे, जेवणाचं टेन्शन नाही. पूर्ण डॉक्टर हॉस्पिटल आपल्या ओळखीचं आहे, ते टेन्शन नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे की माझी आई आशा कार्यकर्ता आहे, तर तिला आईला जे आई 9 महिने अजिबात ताईला टेन्शन नाही, 9 महिने ती आईची म्हणजे ताईची काळजी घेऊ शकते. आणि तुम्हाला माहिती आहे की आशा कार्यकर्ता किती केअर घेतात, आणि माझी तर खूप जास्त घेते. स्वतःची मुलगी असो किंवा दुसऱ्याची असो, तिची खूप जास्त काळजी घेते. फक्त आता आतुरता आहे ताईच्या रिपोर्टची. आणि मी तर त्यांना सोनपापडे घेऊन आलीच होती, पण थोडी टेस्टिंग व्हायची आहे, तर त्या टेस्ट करणार आहे. ॲक्च्युली डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे की सध्या तरी टेस्ट करू नका, कारण की त्यांना खूप जास्त विकनेस वगैरे सुरू आहे, चक्कर वगैरे येणं सुरू आहे. तर बघूया, पॉझिटिव्ह जर असलं तर तुम्ही नाही म्हणाल तरी जबरदस्ती मी येणारच यांच्याकडे आणि थांबणारच, आहे की नाही? कारण की मी तुमच्या मनाने थोडी जाणार आहे. तुमच्या मनाने जर मी चालायला लागली तर बस, तुम्ही तर मला जगूही नाही देणार, बरोबर की नाही? मोहिनीताईसारखं बिचारी, तिला भरपूर सारं टेन्शन आहे. त्याच्यात आता पॉझिटिव्ह रिपोर्ट आली तर ते सुद्धा, पण बाळाचं कुणालाच टेन्शन नसते. कुठल्याच कोणत्या आईला 10 मुलं असले 12 असले तरी टेन्शन नसते. आई आईच असते, आईची माया एकाही मुलावरून कमी होत नसते. आणि आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत, इव्हन वडीलसुद्धा नाही घेऊ शकत, याचा मला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, बरोबर. तर आणखी काय बोलू, यावेळेस रडणार नाही आहे, कारण की नेहमी 8 दिवसातून येत जे तर काय रडणार आहे की नाही? पण थोडंसं बेकार वाटत आहे की ताईला बरं नाही आहे आणि मला जावं लागत आहे. आणि तुम्ही बघू शकता आमचा स्वराज, गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग, तुम्ही स्वराजची स्माईल बघू शकता. गुड मॉर्निंग, हाय का? से हाय, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. स्वराजच्या स्माईलनीच तुमची गुड मॉर्निंग झालेली आहे, हो ना? सो हाय, हे हाय 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 म्हण लवकर फटाफट. हॅलो, गुड मॉर्निंग. अरे बापरे, म्हणजे पिल्लू म्हणजे सोनूडा किती छान बोलते. गुड मॉर्निंग, बघा एवढ्या सकाळी उठल्यावर त्याचा मूड बघा किती फ्रेश आहे ना, स्माइली फेस आहे एकदम. तर माझी पॅकिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता थोडी चेन राहिली लावायची, यावेळेस कमी बॅग आणलेल्या होत्या. आणि भाऊजी गेलेले आहेत बाहेरगावी त्यांच्या मम्मी पप्पाला भेटायसाठी, त्यांना बरं नाही तर ताई सोडून देणार आता मला. आणि ताईला पण मी जास्त त्रास देत नाही. आणि बघा मी खूप सारा त्यांच्यासाठी कामं टाकून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता खूप सारा पसारा. आणि त्यांना काल ॲक्च्युली बरं नव्हतं, म्हणून काल आम्ही सर्व त्यांच्याच मागे होतो आणि कामं सगळे पडलेले. आता एक तर त्यांना बरं नाही आणि पुन्हा त्यांना इतके सारे भांडे हे ते. तर जाऊ दे, आता काय करतो? काम आपले बरं परत लागलं असले पुढे आपले. आता काय स्वराज मी जातो इथे हो. आणि आराम कर, आणि मेडिसिन या अजिबात घेत नाही, काळजी स्वतःची घेत नाही अजिबात. आणि बॉईल पाणी प्या छानपैकी, आणि जेवण करा, आणि लोकांकडे दुर्लक्ष द्या, बरोबर की नाही मंडळी? कारण की लोक काही इथे आपल्या इथे करायला येत नाही, त्याच्यामुळं लोकांच्या गोष्टीला इग्नोर करा जशी मी करते. आणि बेशरम बना लाईफमध्ये, जो लाईफमध्ये बेशरम बनला तो या जगात सर्वात पण नाश करू शकतो. चला तर आम्ही आता करतोय नाश्ता, ओके बाय, गुड डे. तर मला लागत होती थंडी, त्याच्यामुळं मी स्वेटर आणि शॉल गुंडाळलेली होती. आणि इथे मोहिनीताई नाश्ता करत होत्या, स्वराज सुद्धा नाश्ता करत होता, आणि मी पण नाश्ता करत होती. बघू शकता, चलत का माझ्यासोबत गावाला? चल ना, चलता? चल ना, चॉकलेट दिन खूप सारे. चल ना मावशी, चलली गावाला. चलत काय तू? जाऊ का मी गावाला? जाऊ ना गावाला, जाऊ ना मी गावाला. नाही जाऊ का बरं? का बरं नाही जाऊ? जातो ना, किती दिवस पाहुणचार करू राजा. तुला तकलीफ नाही, तुझ्या मम्मीला तकलीफ नाही, तुझ्या पप्पाला तकलीफ नाही, लोकांना तकलीफ आहे ना बाई? नाही काय लोक येते की नाही आपल्याला बोलायसाठी? लोकांना जास्त त्रास होते, लोकच काही सांगते नाही. उद्या जाऊन लोक काही आरोप लावू शकते बा, त्याच्या पहिले चाललं गेलेलं बरं, नाही काय? म्हणून तर आम्हाला मजबुरीनं भावाचे बहिणीचे नंदीचे असे व्हिडिओ टाकायला लागते. काही तुमचं काही सांगता येते काय? तुम्ही काही बोलू शकता, बरोबर की नाही? पण आम्ही टेन्शन नाही घेत, आम्ही बेशरम झालेले आहोत. मी तरी झालेली आहे, कारण की मला कुठलं भविष्य माहीत आहे की
की आज ताईवर कुठली कंडिशन सुरू आहे, उद्या ती माझ्यावर येऊ शकते, पण मी ठामपणे उभी आहे आणि मला कोणी किती काही म्हणून मी ठरवलेलं आहे की आपण मागे नाही हटायचं. बरोबर? तर आता जेवतो आणि निघतो. नंतर मी स्वराला वेणी टाकून देऊन राहिली होती. ॲक्च्युली ताई हे कामं करून राहिल्या होत्या आणि स्वराचं स्कूलचं टायमिंग झालं होतं, त्याच्यामुळं स्वराचे केस मी विंचरून दिले, तिला वेणी टाकून दिली छानपैकी आणि तिला स्कूलला निघायचं होते आणि सोबत मलासुद्धा निघायचं होतं, पण तिचा ऑटो येतो होता त्याच्यामुळे तिची मी फटाफट वेणी घालून दिली आणि ती स्कूलसाठी निघून राहिलेली होती. तुम्ही बघू शकता आहे, तुम्ही बघू शकता. अभ्यास ते घर पूर्ण क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि स्वराज इथे करत होता अभ्यास, त्याला अभ्यास करायचं होतं, तुम्ही बघू शकता. स्वराज स्वराज बघा हेल्प करते ताईला लॉक लावायचं. तर आम्ही लॉक लावून निघालेलो होतो, तुम्ही आम्हाला बघू शकता. आम्ही खाली उतरलो, स्वराज ताई मी आम्ही खाली आलेलो. स्वराज पण येत आहे छान मस्त आणि आम्ही ऑटोची वाट बघत होतो, तर ऑटोवाले काकासुद्धा आलेले होते. नंतर आम्ही लगेच ॲक्च्युली आम्हाला भरपूर वेळ झालेला होता, ऑटोवाले मामासुद्धा लेट आलेले होते आणि नंतर ते आले आणि फटकन आम्ही बसस्टँडवरती पोहोचलो. तर आम्हाला तिथे एका मुलीने ओळखलं की तुम्ही व्हिडिओज बनवताना, तर नेहा नाव होतं तिचं. तर ती म्हणाली की मी तुमच्या दोघींचे डेली व्हिडिओ बघते, ब्लॉग बघते, खूप छान वाटतात आम्हाला तुमचे व्हिडिओज, तर मी खूप जास्त फॅन आहे म्हणून तुमच्या दोघींची. तर तिने आमच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि छान म्हटलं, तिला भेटून पण छान म्हटलं आणि ती पण म्हणाली की माझ्याशी फोटो काढा. तर तिने आमचे फोटोज वगैरे काढले. मोहिनीताई फोनवरती बोलून राहिलेल्या होत्या. नंतर मी मोहिनीताईसोबत फोटो काढला, मी मोहिनीताई स्वराज. आम्ही बसची भरपूर वेळ वाट बघून राहिलो होतो, बस यायची होती आणि मोहिनीताईंना प्रतिभाताईचा कॉल आलेला होता, तर प्रतिभाताईसोबत बोलून राहिलेल्या होत्या. नंतर फायनली बस आलेली होती, तुम्ही बघू शकता. आणि बसची वाट बघू बघू बघा आज इतकी थंडी होती की माझी पूर्ण स्किन ड्राय झालेली होती. तर फायनली बस मिळाली, आम्ही व्हिडिओ काढला आणि नंतर मी बसमध्ये बसली आणि बसमध्ये मी व्हिडिओ नाही काढला. ॲक्च्युली मी झोपून गेली होती बसमध्ये, मग मी अमरावतीच्या बस स्टँडला उतरली, तर मी व्हिडिओ नाही काढू शकतो. तर आता मिळालेली माझे मित्र, मी अमरावतीची बस पकडलेली आहे मुशी कॉलेजची. बघा ही माझी क्लासमेट आहे मॅनेजमेंट आणि ही पण मुशीलाच राहते. ते आता माहेरी येत आहे ना? हो माहेरी. तर ही माहेरी येत आहे आणि मला आणायची भेटते आणि बसमध्ये तुम्हाला दाखवते मी किती रश आहे आणि मी उभीच आहे. तर बसमध्ये भरपूर जास्त रश होती, बसायलासुद्धा जागा नव्हती, मी तर कंटिन्यू उभी होती, तुम्ही मला बघू शकता. आणि माझं इथे बघा किती बॅड लक, एकतर मला बसायला जागा नव्हती, त्यात बस झाली होती खराब मध्येच. तुम्ही बघू शकता बस कंडक्टरचे दादा होते, ते चेक करून राहिले होते की बसमध्ये नेमका कुठला प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी त्यांचा व्हिडिओ काढला की नेमका काय करत आहे ते. तर तुम्ही बघा इकडे बिचारे जे उभे राहणारे बसमध्ये जे होते ते सर्व बिचारे असे पकडून उभे होते की त्यांना असं वाटत होतं केव्हा आम्ही पोहोचतो आणि केव्हा नाही. तर बस थांबलेली होती आणि कंडक्टर दादांनी चेक केलं, तर त्यांना वाटलं की ते त्यांच्याकडनं जमणार नाही, तर त्यांनी ते चेक केलं आणि नंतर सर्वांना म्हटलं की तुम्ही बसच्या खाली उतरून जा म्हणून, तुम्हाला दुसरीच बस बघावं लागणार म्हणून. तर मी काढून राहिले ती व्हिडिओ आणि सर्व लेडीज मला म्हणाल्या की बाई तू व्हिडिओ काढ आणि त्यांना पाठव, त्यांना म्हण की लगेच बस पाठवा म्हणून. इथे बिचारे बसमध्ये बसणारे सगळे पॅसेंजर बसलेले होते, तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही सर्वजणं खाली उतरलो आणि कंडक्टर जे दादा होते जे तिकीट काढतात त्यांनी सर्वांना त्यांचे पैसे रिटर्न केले आणि त्यांना म्हटलं की जी मोर्शीवर अमरावतीवरून जी मोर्शीला डेरे किनारी बस आहे तुम्ही त्याच्यामध्ये बसा. आणि मला आलेलं होतं खूप जास्त भयंकर टेन्शन. का बरं? कारण की माझ्याजवळची जी तिकीट होती ती हरवलेली होती आणि मी त्यांना 500 रुपयाची नोट दिलेली होती आणि त्याच्यावर त्यांनी 460 रुपीज लिहिलेले होते, तर ती हरवलेली होती. पण ते कंडक्टर दादा जे आहे ते तिकीट दाखवा म्हणत होते, त्याच्यानंतरच मी तुम्हाला पैसे रिटर्न करतो. तर तुम्ही बघा ते मला काय म्हणतात. मी ते सांगितलं त्यांना तिकीट दाखवा लागेल तुम्हाला, नाही तर मी दुसरी फाडते. पण माझे 500 रुपये दिले होते ना मी तुम्हाला, माझी तिकीटच हरवली आहे बसमध्ये चढले तर. मी उभी फ्रंटला फर्स्ट माझीच तुम्ही तिकीट काढलेले. दादाशी मी बोलली आणि त्यांचा मी व्हिडिओ काढून राहिली होती ॲक्च्युली, तर त्यांना म्हटलं की ही व्हिडिओ काढायचे. त्यांनी मला माझे पैसे रिटर्न केले लगेच आणि बसमध्ये रश असल्यामुळं ती तिकीट कशी माझ्या हातातून पडली माझं लक्ष नाही राहिलं. त्याच्यानंतर मोर्शीची बस पकडली, पुन्हा मी मोर्शीच्या बसमध्ये बसली. तर
आणि बस बिघडणं हे माझ्यासोबत फर्स्ट टाईम नाही झालेलं, ॲक्च्युली लास्ट टाईम पण माझ्यासोबत हे झालेलं. मी जेव्हा नागपूरवरून येऊन राहिली होती तेव्हासुद्धा बस बंद पडलेली होती, आणि यावेळेसुद्धा असं झालेलं आहे. तर माझ्यासाठी हे काही नवीन नव्हतं, फक्त तिकीटमुळं थोडी डिस्टर्ब झालेली होती, बट ते पण निघून गेलं, निपटून गेलं ते पण माझं सर्व. त्याच्यानंतर मी फटाफट घरी जायची वेट करत होती, कारण की माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. तर मी राजला फोन केला, मी मुर्शीमध्ये पोहोचली, मुक्ताई मंगलम म्हणून आमच्या इथे मंगल कार्यालय आहे. तर मी राजला लगेच फोन केला की तू मला घ्यायला येतं, मला राज घ्यायला येणार होता. राजने मला म्हटलं की ताई तुम्ही लवकर पोहोचला आले की मला तुम्ही कॉल करा. आणि मुर्शीमध्ये मी पोहोचलेली होती शिवाजी चौकमध्ये, आणि बस लगेच मी डेपोमध्ये बस स्टँडवरती बस पोहोचणारच होती. तर फायनली मी बस स्टँडमध्ये एंट्री केलेली होती. तुम्ही बघू शकता हे आमच्या मुर्शीचं बस स्टँड. आणि बस मी खूप जास्त वेट करून आली होती की मी कधी घरी जाते आणि कधी माझ्या आईच्या हातचं गरम गरम चहा पिते. तर मी बसमधून उतरूनच राहिली होती, भरपूर विद्यार्थ्यांची शाळा सुटलेल्या होत्या त्याच्यामुळे खूप रश होती, आणि माझ्याजवळ एकच ट्रॉली होती. आणि मी बसच्या खाली उतरली, तुम्ही मला बघू शकता मी मोर्शीच्या बस स्टँडवरती पोहोचलेली होती आणि राजला शोधून राहिलेली होती. छान वाटलं मला, पूर्ण माझा दिवस आज बस स्टँडवरती गेलेला ॲक्च्युली, माहिती का, बसची वेट करता करता. पण असो छान दिवस गेला, आणि फायनली मला राज दिसलेला होता. बघा मी तुम्हाला दाखवते, राज मला घ्यायला आलेला होता, राज माझ्यासाठी वेट करून राहिलेला होता. ॲक्च्युली राजला पण निघायचं होतं, 26 जानेवारी होती त्याच्यासाठी. तर राज मला घ्यायला आला आणि मी राजसोबत फटाफट बसली, कारण की मला थंडीसुद्धा लागून राहिली होती आणि डोकंसुद्धा खूप जास्त दुखत होतं. तर आम्ही निघालेलो होतो आमच्या घराकडे. तर फायनली आम्ही बस डेपोमधून निघालो आणि मला खूप छान वाटलं की चला फायनली मी माझ्या घरी जात आहे, म्हणजे बसचा प्रवास करून. बरं, नाही तर तुम्हाला असं वाटणार की ताईकडून आली म्हणून. नाही, मला खूप छान वाटलं ताईकडे, आणि मला तर ॲक्च्युली यायची इच्छाच नव्हती आज पण, पण यावं लागलं आणि छान वाटलं ताईकडे. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि मी कॉलनीमध्ये पोहोचलेली होती, खूप छान वाटलं. पोहोचल्याच्यानंतर फायनली मी माझ्या गेटच्या आतमध्ये गेली. तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. सो बाय बाय.